आणि कोल्हापूरची मागणी ही तातडीनं का होत नाही ह्याला राजकीय पाठबळ कमी पडतं. मोहिश यांनी रिपोर्ट दिला की कोल्हापूर शिवाय कुठेही खंडपीठ आता महाराष्ट्रात होऊ शकत नाही. 3 तारखेला सर्व 6 जिल्ह्यातले खासदार आमदार खंडपीठ कृती समितीचे सर्व वकील 6 जिल्ह्यातील यांची संयुक्त बैठक मुंबईत ठेवलेली आहे. आणि कोल्हापूरची मागणी ही तातडीनं का होत नाही ह्याला राजकीय पाठबळ कमी पडतं हा प्रश्न आता आम्ही गेल्या 6 महिन्यापासून पूर्ण ऐरणीवर आणलेला आहे. एक वेगळ्या टप्प्यावर आता हा प्रश्न आहे. कारण साहेब विवेक घाडगे असू देत, प्रशांत चिटणीस असू देत, यापूर्वीचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण, शिवाजीराव राणे अध्यक्ष असताना 58 दिवसाचा लढा झाला. मोहिश यांनी रिपोर्ट दिला की कोल्हापूर शिवाय कुठेही खंडपीठ आता महाराष्ट्रात होऊ शकत नाही. पण त्यानंतर सुद्धा आता ह्या प्रश्नाला हा प्रश्न इतका वरच्या टप्प्यावर जाऊन सुद्धा तो मागे पडलेला आहे. 6 जिल्ह्यामध्ये आम्ही निवडून आल्यानंतर नलावडे साहेबांनी संपूर्ण 6 जिल्हे ढवळून काढलेले आहेत. 6 जिल्ह्यामध्ये जागृती केलेली आहे का बाबा खंडपीठ पाहिजे. खंडपीठ जर आलं कोल्हापूरला तर काय होणार आहे विकास? खंडपीठ का गरजेचं आहे साहेब? तुम्हाला सांगायला आम्हाला वाटतं की गेले 20-20 वर्ष अपील आणि हे चालायला येत नाहीत. वारस रेकॉर्डवर आणावं लागतं. ज्याला न्याय पाहिजे तो हयात राहत नाही. अशी परिस्थिती असताना कर्नाटकात दिलं जातं, उत्तर प्रदेशला दिलं जातं आणि कोल्हापूरवरच का अन्याय केला जातो आहे ह्याचं काय कळत नाही. त्यामुळे आता आम्ही सर्वांनी 3 तारखेला सर्व 6 जिल्ह्यातले खासदार आमदार सर्व पक्षाचे आमदार खासदार सर्व पक्षाचे व मंत्री आणि खंडपीठ कृती समितीचे सर्व वकील 6 जिल्ह्यातील यांची संयुक्त बैठक मुंबईत ठेवलेली आहे. त्या बैठकीत असा निर्णय घेऊन तातडीनं ह्या सर्व लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चीफ जस्टिस आणि मुख्यमंत्री यांची संयुक्त मीटिंग होऊन हा प्रश्न निकाली काढावा अशी आमची इच्छा आहे. हा जो खंडपीठाचा जो प्रश्न आहे तो पक्षकारांसाठीच आहे. मुंबईला 30-30, 40-40 वर्षे पेंडिंग राहतात, काही न्याय मिळत नाही, न्याय तिथंच थांबतो. त्यामुळं ह्या जिल्ह्यातील 6 जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी हा प्रश्न उठवून धरावा. आम्ही वकील मंडळी ह्या प्रश्नासाठी सातत्यानं भांडत आहोत. सगळं झालेलं आहे, आंदोलन झालेलं आहे, बंदचं हे झालेलं आहे, कुठलाही मार्ग शिल्लक नाही. आता फक्त चीफ जस्टिसनी ह्याच्यावर निर्णय घेण्याची स्टेजला हे आता प्रकरण आहे. त्यामुळं आम्हाला लोकप्रतिनिधींना कळकळीची विनंती आहे असणार आहे की ह्या प्रश्नाकडं त्यांनी गांभीर्याने पाहावं. हा अतिशय जिव्हाळ्याचा कोल्हापूरसह 6 जिल्ह्यातील वकिलांचा, पक्षकारांचा व जनतेचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न सुटल्यानंतर जलद व स्वस्त न्याय मिळणार आहे. ह्या प्रश्नावर सुप्रीम कोर्टाचे जस्टिस भूषण गवई साहेबांनीसुद्धा जाहीर पाठिंबा दिलेला आहे साहेब. सिंधुदुर्गच्या वकिलांच्या कॉन्फरन्समध्ये जाहीर पाठिंबा दिला आहे. त्या विषयावर परखड बोलणारे आपले नलावडे साहेबांनीसुद्धा पदावर असतानासुद्धा त्यांनी कोल्हापूरला खंडपीठ झालं पाहिजे असं त्यांच्या फुल हाऊसच्या मीटिंगला सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळे हा प्रश्न सुटावा. एक अध्यक्ष या नात्यानं मला हा प्रश्न अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि ह्या प्रश्न निकाली करून कोल्हापूरला खंडपीठ द्यावं आणि कोल्हापूरचा हा अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न सुटावा अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे.